तुम्ही आम्ही स्वागताला उभे आहे, तुम्ही एक प्लॅटफॉर्म राहिले आम्हाला कळणार पण. महाराष्ट्र सरकारचे जे तीन पक्ष आहेत त्या तीन पक्षातल्या आमदारांमधली खतखत, त्यांचा असंतोष, सरकारविषयीची नाराजी, मंत्री भेटत नाहीत, मुख्यमंत्री भेटत नाहीत, आमदारांची कामं होत नाहीत, ही सगळी खतखत आणि सरकारविषयीचा असंतोष आजच्या या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला दिसेल. राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देखील सरकारचे नेते म्हणत होते अकेला देवेंद्र क्या करेगा, तर त्याही दिवशी दाखवून दिलं की अकेले देवेंद्रजीने क्या किया. आजही पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला कळेल की भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या जागा या निवडून येतील. राहिला प्रश्न आकड्यांचा, तर आकड्यांची चर्चा आम्ही कॅमेरासमोर करत नाही, विजयी झाल्याच्यानंतर आपल्याला कळेल की भारतीय जनता पक्षासोबत खऱ्या अर्थानं अपक्ष देखील आहेत आणि सत्ताधारी पक्षातले देखील आमदार नाईलाजानं त्यांना उघडपणे म्हणता येत नाही, पण मनापासून ते आजही देवेंद्र फडणवीस साहेबांनाच मनोमन मुख्यमंत्री मानतात. चमत्कार या शब्दावर आमचा विश्वास नाही. जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती अशी आहे की संध्याकाळी भारतीय जनता पार्टीचे सगळेच्या सगळे उमेदवार हे राज्यसभेमध्ये ज्या पद्धतीनं निवडून आले त्याच पद्धतीनं आजच्या निवडणुकीमध्ये निवडून येते. पराभूत झालेल्या लोकांकडे दुसरी काय सबब आहे, ते तर सत्तेत आहेत. त्याच्यामुळे पराभवाला सामोरं जात असताना अशा प्रकारची सबबी देणं ही त्यांची राजकीय आवश्यकता आहे.